बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घाटपुरी येथे नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। घाटपुरी येथील देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक दाखल होत असतात। साधारण 75 वर्षांपूर्वी एका विहिरीच्या खोदकामात येथील देवीची मूर्ती आढळून आली आहे। त्यावेळी या मूर्तीची गावातून मिरवणूक काढत असताना जांधराव देशमुख यांच्या शेतात मूर्ती असलेल्या बैलगाडीचं चाक रुतलं आणि याच ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर येथे मंदिर उभारण्यात आलं। दरवर्षी घाटपुरी येथे भाविक मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी, पाहूया। राज्यभरात नवरात्री उत्सवाचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या घाटपुरी संस्थानमध्ये देखील हजारोंच्या संख्येनं भाविक जे आहे ते गर्दी करत असल्याचं चित्र या नवरात्री उत्सवादरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 75 वर्षापूर्वी याच घाटपुरी परिसरामध्ये जानराव देशमुख यांच्या शेतामध्ये या ठिकाणी या देवीची मूर्ती जी आहे बैलगाडीच्या माध्यमातून वाहून नेल्या जात होती। मात्र या शेतामध्ये त्या बैलगाडीचं चाक रुचलं आणि तेव्हापासूनच या मंदिराची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। घाटपुरी देवी संस्थान म्हणून हे मंदिर जे आहे ते संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर विदर्भात आणि विदर्भाबाहेरही प्रसिद्ध झालेलं आहे। मोठ्या संख्येनं नवरात्री दरम्यान नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून या घाटपुरीच्या देवीकडे पाहिलं जातं आणि ही गर्दी जी आहे बरंच काही यामध्ये बोलून जात आहे। नवरात्री उत्सवादरम्यान ज्या पद्धतीनं भाविक या संपूर्ण मंदिरामध्ये गर्दी करतात महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मोठ्या संख्येनं आबाल वृद्ध या ठिकाणी भेट देत असतात आणि आपण बोललेला नवस जो आहे या ठिकाणी फेडण्याचा या नवरात्री उत्सवादरम्यान प्रयत्न करत असतात। वर्षभर देखील वेगवेगळे कार्यक्रम जे आहे या ठिकाणी केले जातात। प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।